समतेची शिकवण देणाऱ्या महानुभव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा अवतार दिन नगरमध्ये नागापूर येथील चक्रधर स्वामी मंदिरात उत्साहात साजरा झाला. यावेळी दोन साधकांचा संन्यास दीक्षा विधीही संत महंतांच्या उपस्थितीत झाला. 11व्या शतकात समतेची शिकवण देत महानुभव पंथाची स्थापना करणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा अवतार दिन बुधवारी साजरा झाला. यानिमित्त नागापूर येथील चक्रधर स्वामी मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंदिरातील ध्वजारोहणानंतर गीतालॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात धर्मकुमार अतुलदादा आणि सुदामदादा या दोन युवकांचा संन्यास दीक्षाविधी पार पडला. यावेळी महंत राजेंद्र बाबा, वर्धनाथ बिडकर बाबा, वाल्हेराज बाबा बिडकर, महंत बाळापूर बाबा, तळेगावकर बाबा, प्रकाशमामा विद्वांस, जयराज बाबा, महंत दीपकराज, मुकुंदराज बाबा, मल्ले बाबा, पंडित बाबा अमृते, पप्पू बाबा, जयकर्ण बाबा, अजय महाराज बारासकर, ॲडव्होकेट बाबासाहेब रणसिंग, प्राचार्य खासेराव शितोळे, राधाकिसन कातोरे, सुदाम महाराज कातोरे आदी उपस्थित होते. उपस्थित महंतांनी चक्रधर स्वामींच्या शिकवणुकीची माहिती देत संपूर्ण समाजासाठी ही शिकवण आदर्शवत असल्याचं सांगितलं. पण परमेश्वराला ठरवता येतं अवतार कुठे घ्यायचा, अवतार कुठे घ्यायचा हे ठरवता येत असताना सुद्धा या अवतार दिन ज्याचा आपण साजरा करतो त्या परब्रह्म परमेश्वराने, या सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वराने अवतार कलियुगामध्ये कुठं घेतला? एखाद्या चांगल्या फायस्टार असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये घेतलेला नाहीये, ईशी असणाऱ्या घरामध्ये घेतलेला नाहीये. या परमेश्वराने अवतार अशा ठिकाणी घेतला की संपूर्ण विश्वातील जीवाला ज्या ठिकाणी शेवट जायचे, शेवट जिथे पोहोचायचे, शेवटचं जे घर आहे त्याला स्मशान भूमी म्हटलेलं आहे. आणि या अवतार प्रकट दिन असणाऱ्या या परब्रह्म परमेश्वराने अवतार अशा स्मशान भूमीमध्ये घेतलेला आहे. अशा स्मशान भूमीमध्ये अवतार घेतला ठरवता येत असताना सुद्धा अवतार घेण्याची जागा अशी का निवडली असेल, अशी का निवडली? ठरवता येत असताना सुद्धा आपल्याला ठरवता येत नाही, म्हणून आपल्याला जिथे जन्माला घातलं तिथे जन्माला यावं लागतं. अशा ठिकाणी परमेश्वराने अवतार घेतला ठरवता येत असताना सुद्धा. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी हा जन्म समर्पित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला या संप्रदायाची पुसटशी माहिती नसतानाही माझा या संप्रदायाशी परमपूजनीय आदरणीय तपस्विनी माझी गुरुआई यांच्यामुळे या संप्रदायाचा योग मला आला. या माऊलीने माझ्यावर जे धर्माचे संस्कार केले त्या धर्माच्या संस्कारामुळेच मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. या संप्रदायाविषयी माझ्या वयाच्या 14व्या 15व्या वर्षी मी या महानुभाव आश्रम श्री चक्रधर स्वामी मंदिर नागापूर या ठिकाणी आलो. या संप्रदायाचा पुसटशी माहिती नसतानाही या मंदिरामध्ये माझा संकल्पविधी झाला. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत चक्रधर स्वामींच्या महान कार्याचा गौरव केला. तर नागापूरच्या सगळी पंचक्रोशीतली जी काही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भूमी असेल ती खरं वास्तविक पाहता त्याला पवन भूमी म्हणलं तरी निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अवघ होणार नाही. त्याचं कारण असं का त्यावेळेला जर ह्या नागापूरचा पंचक्रोशीतला सगळा जर माहिती इतिहास सांगायचं जर म्हणलं तर त्या काळामध्ये हा भाग जर सांगायचा म्हणलं तर पूर्णपणे ओसाड पडलेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भाग होता. परंतु ज्या वेळेला चक्रधर स्वामीचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे मंदिर उभं राहिलं त्यावेळेला ह्या भागाला एवढं मोठं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं. तर आज आम्हाला मी सांगतो की आमच्या नागापूरच नाही नगर शहरच नाही तर नगर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कामण्याकोपऱ्यातून चक्रधर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी खरं वास्तविक पाहता मोठ्या संख्येने लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. एक हिंदू धर्माला एक मोठा अभिमान वाटावा असं खरं वास्तविक पाहता चक्रधर स्वामींच्या नावाने निश्चितपणे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम एक आध्यात्मिक काम आपल्याला माहिती का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चालू झालं. आणि आज मी तुम्हाला सांगतो का चक्रधर स्वामींच्या कृपेने आशीर्वादानेच आणि बाबाचा नेहमीच आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वालेकर महाराजाचा आशीर्वाद असतो. त्याच्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य वेळेला 5 वेळाला विधानसभेची आमदारकीचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खरी संधी प्राप्त झाली. चक्रधर स्वामी मंदिर नागापूर या मंदिरात चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा होत आहे आणि चक्रधर स्वामींची चरणी
स्वामींचं स्मरण करून त्यांच्यावरनी डोकं टेकून मी हीच प्रार्थना करेल की सर्वांना सुखात समृद्धीत सर्व नगरवासी नागापूर परिसरातील सर्वांनाच आनंदमय ठेवावी अशी मी जयंतीनिमित्त चक्रधर स्वामींच्यावरनी प्रार्थना. ॲडव्होकेट रणसिंग यांनी आपल्या मनोगतात सर्वज्ञ चक्रधर स्वामींची महती वर्णन केली. गुजरात राज्य सोडून चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले. सुरुवातीला जे आले ते रुद्रपूर या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंची भेट झाली. त्या ठिकाणी पर आणि अवर शक्तीचा त्यांनी स्वीकार केला आणि महाराष्ट्रामध्ये भ्रमंती सुरू केली. चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये 3 वेळा फिरलेले आहेत. पहिला जो काळ आहे तो एकांक एकटेच होते, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. म्हणजे या गोष्टी आपल्याला लीळाचरित्र या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. 2 वर्षापूर्वी मराठी साहित्य संमेलन पंजाब राज्यात घुमान्या शहरात झालं आणि त्या ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर सदानंद मोरे, त्यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात पहिलंच वाक्य होतं की मराठी साहित्याचा उगम महाणभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथापासून झालेला आहे. म्हणजे मराठीची जी उत्पत्ती आहे ती चक्रधर स्वामीपासून झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सगळ्यात जमेची बाजू ही आहे की ज्यांनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला ते माईम भट्ट या नगर जिल्ह्यातले सराळा या गावचे आहेत. अवतार दिन आणि दीक्षा समारंभाबाबत महंत पप्पू बाबा यांनी माहिती दिली. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनोत्सव आणि संन्यास दीक्षाविधी असा सोहळ्याचं आयोजन गुरुवर्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री वाल्हेराज बाबा बिडकर श्री चक्रधर स्वामी मंदिर नागापूर यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. गेल्या 21 वर्षांपासून हा कार्यक्रम बाबांच्या प्रेरणेने व प्रसन्नतेने या ठिकाणी आमचं मंडळ राजविद्या प्रतिष्ठान साजरा आयोजित करत असतं आणि बाबांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जातो यशस्वीपणे. या कार्यक्रमात माननीय आमदार श्री अरुण काकाजी जगताप यांचं फार मोठं मोलाचं असं सहकार्य असतं. काकांचं बाबांवरती आणि मंदिरावरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच काका दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात. तसंच स्वामींच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अतुल व धर्मकुमार अतुल व धर्मकुमार सुदाम हे दोघं आज स्वामींच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून संन्यास दीक्षा विधी घेत आहेत. त्यांचं अनुसरणही सिद्धीस जावं असं श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. नागापूर येथील राजविद्या प्रतिष्ठाननं या सोहळ्याचं नियोजन केलं होतं. यावेळी महानुभव पंथाचे साधक तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.